जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी नुकताच 100 जन्मठेप्यांचा मोठा विक्रम केला असून या निमित्तानं माननीय विवेकजी भरसासी हे त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. जिल्हा सरकारी वकील राजपूत यांची विवेक घळसासी प्रकट मुलाखत घेणार आहेत. 24 जुलैला हुतात्मा स्मृती मंदिरात याचं आयोजन करण्यात आलंय. सरकारी वकील पदाच्या कार्यालयात 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा विक्रम करणारे सोलापूर जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी घेणार आहेत. हा कार्यक्रम 24 जुलैला हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी 6:30 पार पडणार आहे अशी माहिती प्रशांत बडवे यांनी दिली आहे. संघ परिवाराच्या मुशीत तयार झालेले ऍडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी राष्ट्रप्रथम हा उद्देश ठेवून प्रचंड मेहनतीनं फौजदारी वकील होऊन सरकारी वकील होण्याचा मान मिळवलाय. मोठ्या जबाबदारीचा आणि सरकारची बाजू कायद्याच्या चौकटीत मजबूत करण्याचं मोलाचं काम अत्यंत प्रामाणिकपणे ते अजूनही करत आहेत. सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचून एक वेगळा विक्रम जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनीच केलाय. याचबरोबर अनेक पीडितांना न्याय मिळवून देण्याचं पुण्यही केलंय. गेल्या 6 वर्षातील त्यांच्या कार्यकालात त्यांनी आरोपी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक अबाधित ठेवला. त्यांच्या या परिश्रमाचा कायद्याच्या अभ्यासाचा प्रवास लोकांसमोर यावा म्हणून मित्रपरिवारानं प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलाय. ही मुलाखत ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी घ्यावी असा आग्रह मित्रपरिवारानं केला. त्यावर विवेक घळसासी यांनी तातडीनं होकार दिला. यानुसार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला सोलापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन ऍडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आलंय.